ॲक्च्युली चिकन शॉपाचं म्हणायला हे ॲक्च्युली फिश मार्केटून आणि चिकन मार्केटून हे व्हेजिटेबल मार्केट हांगा जी आसा न्हू सगळी व्हेजिटेबलाचे हांगा जी व्हँडर्स जे आसा न्हू ह्यांच्यानी किती केलं खबर ना ॲक्च्युली म्युन्सिपाल्टी ऑथॉरिटी असा ह्यांच्यानी ह्यांचे लायसन्स चेक करपाचे आणि ज्या जाग्याचे चिकन सेंटर असा तोच चिकन सेंटर असून ते म्हाका असे दिसता मुरगाव म्युन्सिपाल्टी ॲज अ चेअरपर्सन ॲज अ सीईओ ह्यांच्यानी इन्स्पेक्शन करचे ते एक ड्रायव्ह घेताले की सदांच भाजी रस्त्यार असा किती असा ते किती करता थोडेच दिस करता ड्रायव्ह सध्या चालू ना त्यांचं आणि म्हाका दिसतं की श्रावण जेव्हा महिना येतात आमचा गणपतीचा सण येतात त्यांना आमकां खूप त्रास जाता कित्याक हांव हांगाच भाजी घेता पण हांवें भाजी घेवपाची बंद केला कित्याक ह्यांच्यानी चिकन सेंटर जे आसा हे शॉप आसा शॉपाच्या फाटल्यान तेंच्यानी कट करता असो वास मारता की आमकां एक एकदां बरें दिसना की बाबा कोण तरी बिझनस करता एका बिझनस करून येऊ म्हणून पण हे जबरदस्ती करता ह्याच्या फुडें गेले जाल्यार आनी एक चिकन सेंटर आसा म्हाका दिसता की म्युन्सिपाल्टीन कितें करपाचें हांगा चिकन सेंटरूच घालपाचें नाल्यार फिश मार्केट घालपाचें अशें म्हाका दिसता की हांगाचो जो लोकल MLA आसा आमचो दाजी सारको हे सदांच बरें काम करता आणि तो बऱ्या फाटल्यानूच असा आणि हे जे ॲक्शन घेतलं हे काय दुबाव ना आणि हा म्युन्सिपाल्टीचा चेअरपर्सन असा डायनॅमिक असा तो सदां काम करपी त्याका खबर असा त्याच्या पहिली लिओ आल्लो त्याने सगळे साफ केले परत म्हाका खबर ना कसे परत येले ते हांकां लायसन कोण इश्यू करता ते पहिली पळोवंक जाय सीईओ करता बाकीच्या लायसन्साक खूप लोक किती किती विचारता हे कायदो हांकां कायदो लागना कायदो सगळ्यांक लागता सगळ्यांचे पोट चलोकूच जाय हांगा गोयात किती असं सगळे काम करपाला सगळं बिझनेस करपाला पण असे चिकन सेंटर भाजी मार्केटात घालपचे म्हाका बरे दिसना नाही तुम्ही आणि कोणाक विचारचे बाबा हे लायसन्स कसे येणार ते हांगा अख्खे भाजी मार्केटचे ते भाजी हे चिकन घातला ते भाजी मार्केट जाऊ आणि किती पैसे येतात म्हणून किती करचे न्हू गव्हर्नमेंटात आम्ही जेव्हा ट्रेड लायसनात वयता जाल्यार आमचा लोक त्रास करता म्हाका खूप जण विचारता विकी म्हणतात त्यांना चिकन लायसन कसे येणार हांव म्हणतात त्यांना ऑफिसरांक विचारा जो सॅनिटरी इन्स्पेक्टर असा सॅनिटरी इन्स्पेक्टर चेक करपाचे ह्यांचे चिकन खंय वयता ते फाटल्यान तू पळयत जाल्यार वास अक्षक्ष येता की लोकांनी चलपाचे ना आम्ही आज वास्को भाजी मार्केट आहात आणि तुम्ही पळू शकता की भाजी मार्केटात एक चिकनचे शॉप असा ही खरंच एक दुःखद घटना दिसता की जेव्हा आम्ही ह्या विषयात RTI मारले त्यांना कळून येले की खरी हंगासरी एक भाजयेचे शॉप आले आणि खरी भाजयेच्या शॉपा उपरांत तो कोणतरी ओनर एक्सपायर्ड झाला आणि त्याच्या उपरांत खरी हे चिकनवाल्याक हे शॉप ट्रान्सफर केले आहात ॲक्च्युली जेव्हा कोणाचं लिगल हायर असता त्यांना ती प्रॉपर्टी ते लिगल हायराक वचपा जाय पण हांगासर म्युन्सिपाल्टीन डायरेक्टली काढून ह्या मनशाक दिले आमकां आणि लोकांक असे दिसून येता की खरी पैशांचं लेनदेन झाला म्हणून हे चिकन शॉप हांगा येले आहात जेव्हा हांगा डेडिकेटेड मार्केट हा चिकनाचं हार्डली हांगासून एक 50 मिटरांचा तो चिकन मार्केट आहात डेडिकेटेड पण थिंगा सोडून हे चिकन शॉप हांगा भाजी मार्केटात येले आहात हे अक्षरशः एक सामकी चिंताजनक गोष्ट आहात लोक आमकां जे आमचे व्यूअर आहात सबस्क्रायबर ते आमकां खूपशे सांगतात की सोमवारा दिसा जेव्हा ते भाजी हाडपाक येतात किंवा श्रावण म्हयन्यात किंवा जेव्हा कसलो त्यांचं वार असा त्यांना हांगासून त्यांना खरी त्यांच्यानी खूप जणांनी हांगा मार्केटात येऊपचे बंद केले आहात की हांगासर हे चिकन शॉपा कडल्यान त्यांना भाजी नाजाल्यार आणि किती फ्रुट्स घेऊन वचपचे पडटा म्हणून खरी लोकांनी खूपसो निषेध व्यक्त केला सो आम्ही लोकांची मागणी आहे की खरी म्युन्सिपल काउन्सिलान ह्याच्यावर ॲक्शन घेऊची हे शॉप हांगासरले काढचे हांगासर आणि एकही शॉप आहात चिकनचे ते खरी काढपचे आणि ह्यांना खरी चिकन मार्केटात जर सुवात झाला थिंगा दिवची.